गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज रोशनी रहाडे। आजचा आपला विषय आहे वृक्षारोपण आणि संवर्धन, काळाची गरज। नाना वल्ली नाना पिके, देसो देसी आणि पाहो जाता सारी ख्या सारी ते एकही ना। नाना वल्ली बीजांची खाणी, ते हे विशाळ धरणे, अभिनव कर्त्याची गरमी होऊ नये। पृथ्वी किती बहुविध रत्नांची खाण आहे, येथील जीवसृष्टी किती वैविध्यपूर्ण आहे। जीवनाचा प्रवाह अविरतपणे वाहत राहताना झाड झाडू राह, वृक्षवंदी, जीव जंतू यांनी ही पृथ्वी कशी नटून गेली आहे। या वृक्षवंदीमध्ये किती गुणकारी औषधी आहेत, असे विविधांगी वर्णन दासबोधात आढळते। रामदासांनी दासबोधात पर्यावरणाचे केलेले वर्णन आज किती जास्त आहे। वृक्षतोड ही समस्या मागील 10 दशकांपासून जाणवत आहे। माणसाच्या गरजा वाढतच आहेत, त्यातच लोकसंख्या वाढीमुळे खेड्याचे रूपांतर शहरात, शहराचे रूपांतर महानगरात होऊ लागले। जेवढ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, घरे, इमारती या 3 दशकांमध्ये निर्माण झाल्या, तेवढ्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या। त्या सर्वांसाठी लाकडाचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे झालाच। साहजिकच त्यामुळे बेसुमार वृक्षतोड करण्यात आली। झाडांचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध आहे। पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे। जलचक्र पूर्ण होण्यासाठी जमिनीवर पाऊस पडावा लागतो। पाऊस पडण्यासाठी थंडी आणि पर्यावरणयुक्त असा भूभाग आवश्यक असतो। त्यासाठी सदाहरित वृक्षांची गरज भासते। जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त। झाडांद्वारे केल्या जाणाऱ्या श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड आत घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो। तर मनुष्य तसेच इतर सजीव ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात। ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलं जातं, कारण त्यावरतीच आपलं जीवन अवलंबून आहे। तसंच अन्न पाण्यापासून आपण काही काळ जगू शकतो, पण ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही। सध्याच्या कोरोना परिस्थितीने याची जाणीवही आपल्याला करून दिलेली आहे। गाड्यांमधून तसेच कारखान्यामधून बाहेर पडणारे विषारी वायू झाडे शोषून घेतात, म्हणजे वृक्ष आपल्याला प्राण प्रदान करतात। वृक्षतोडीमुळे आपणच आपले नुकसान करून घेत आहोत। वातावरणातील उष्णता वाढत आहे, त्वचा व डोळ्यांसाठी उष्णता घातक आहे। वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। त्याचप्रमाणे जमिनीची धूप होऊन जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे। दुष्काळ, ढगफुटी, महापूर, भूकंप यांचे प्रमाण वाढले आहे। वन्यजीव, पशु पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे। त्यांच्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। नद्यांच्या शेजारी वृक्षतोड झाल्यामुळे उन्हाळ्यात सुकू लागले आहे, पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण इतके कमी झाले आहे की त्यामुळे उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती आपण अनुभवतो। वृक्षतोडीमुळे निसर्ग चक्रात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे। पृथ्वीवरील तापमान व प्रदूषण वाढल्यामुळे ओझोनचा थर लोप पावत आहे, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ लागली आहे। त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघाव्यास मिळत आहे। आपण आपल्या गरजांपोटी निसर्गाचा गैरवापर केला, आज निसर्ग परतफेड घेतोय। कोविडद्वारे निसर्ग आपल्यावर सूड उगवतो। माणसाला जाळण्यासाठी देखील लाकूड उपलब्ध नाही। ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूने तांडव मांडला। आपल्या गरजांसाठी ज्याप्रमाणे 100 वर्ष जुने झाड आपण एका क्षणात उपरून टाकला, त्याचप्रमाणे क्षणाक्षणाला कितीतरी रोग मृत्युमुखी पडताय। जे पेरू तेच उगवत, या युक्तीप्रमाणे भयावह परिस्थिती आपण अनुभवतो। निसर्गाचा श्वास आतापर्यंत आपण थांबवला आणि आता निसर्ग आपला श्वास थांबवतो। म्हणून आता परत निसर्गाचा श्वास निसर्गाला परत करण्याची वेळ आली आहे। त्यासाठी वृक्षारोपण व त्याची संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर पुढील चित्र आजपेक्षाही भयावह असेल। पर्यावरण आणि निसर्ग बचावासाठी अनेक सामाजिक आणि सरकारी संस्था कार्यरत आहेत। वृक्षतोड विरोधी मोहीम सुरू आहे। झाडे लावा, झाडे जगवा मोहीम राबवली जात आहे। ही एक कौतुकास्पद बाब आहे आणि या मोहिमेत
आपण सर्वांना सहभागी व्हायचा आहे. कर्तव्यदक्षी नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी देखील आहे. पर्यावरण वाचवा, वृक्ष लागवड करा, वसुंधरा वाचवा, अशा प्रकारच्या घोषणा आपण देऊन आज समाजाला जनजागृती करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. खर तर ही एक दुर्दैवीच बाब आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार, म्हणजे सजीव सृष्टी संपेल हे आपल्याला माहीत असून देखील जनजागृती करावी लागते ही खर तर शोकांतिकाच आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो, त्यावरील वसुंधरा कुटुंबकम हे गीतही ऐकते. पण जर खऱ्या अर्थाने पृथ्वी वसुंधरा व्हावी असं जर वाटत असेल तर आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण हा एकच उपाय आपल्याजवळ आहे. वृक्षारोपण करताना ज्या पद्धतीचा आपण वापर करायला हवा ती पद्धत आपण वापरत नाही. कोणती वृक्ष किंवा रोप आपण कुठे लावायला हवे हे पण आपण समजून घेतले पाहिजे, म्हणजे आपले पर्यावरण समृद्ध होईल. पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो, पण वृक्ष लावताना योग्य झाडांची निवड केली पाहिजे. वड, पिंपळ यासारख्या वृक्षांमध्ये प्रदूषण कमी करण्याची व हवा स्वच्छ करण्याची भरपूर ताकद आहे. शहरात दुतर्फी लावण्यासाठी सप्तपर्णी, तामन, कडुनिंब, कांचन, आसूवालव, बकूळ, अशोक हे वृक्ष लावावे. यावर पक्षी घरटी बांधतात, उन्हाळ्यात त्यामुळे थंडावा पडतो. मंदिराच्या परिसरात व स्मशानाजवळ वृक्षारोपण करताना बेल, गुलमोहर, जास्वंद, प्राजक्त ही झाडे लावावी. घरच्या अंगणात सीताफळ, अशोक, कडुलिंब, कारंज, बदाम, समुद्रफळ, पाम, सातवीन, तामण, नागरकेशर, अर्जुन ही वनौषधी झाडे लावावी. मोकळ्या जागांवर गुंज, मधुवासी, मेहंदी, हिरडा, बेहडा, आवडा, शंकासूर, अडुळसा, गुडवेल ही झाडे लावावी. रोप लावताना पिशवी ब्लेडने अलगद फाडावी व मातीचा जो गड्डा फुटणार, मातीचा त्याला जो गड्डा असतो तो फुटणार नाही याची काळजी घे. ज्या ठिकाणी ते झाड लावायचं आहे त्या ठिकाणी खणलेल्या ठिकाणी रोपाची लागवड व्यवस्थितपणे करा. वृक्षारोपण करताना एक अत्यंत महत्वाची काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे फक्त स्थानिक व किफायतीशीर झाडेच लावावी, कारण आपली स्थानिक जैवविविधता वाचवणे खूप गरजेचे आहे. स्थानिक झाडे लावून नैसर्गिक पुनरुज्जीवन केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता वाढेल. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की स्थानिक झाडांच्या पानगळतीतूनच फक्त सुपीक माती तयार करण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. स्थानिक झाडे जास्त प्रमाणात ऑक्सिजन व ओझोन देण्याचे काम करतात व वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. स्थानिक झाडे जैवविविधतेचे संरक्षण करतात, म्हणून त्यांना देववृक्ष असेही म्हणतात. यात वड, उंबर, पिंपळ, चाफा, तुळस, पारिजातक, शमी, चिंच अशी झाडे आहेत, कारण या झाडांमधून ओझोन वायू जास्त प्रमाणात सोडला जातो. कदाचित म्हणत आपल्या पूर्वजांनी पूजेच्या रूपाने या झाडांचे संवर्धन केले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याचे दायित्व आज आपल्यावर आले आहे. तेव्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवी या तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवीनुसार पृथ्वी खऱ्या अर्थाने वसुंधरा बनली व मानव जातीचे उज्ज्वल भविष्य पुढच्या पिढ्यांसाठी आपण निर्माण करू शकतो. धन्यवाद.